नमस्कार होम मिनिस्टर नवीन एपिसोड मध्ये नेहमीप्रमाणे मी जितेंद्र जोशी छोटा भाऊजी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मी आहे घाटकोपर मध्ये एनएस विला मध्ये राहणाऱ्या सौ सुषमा उमाकांत चव्हाण वहिनींना भेटून आजच्या भागाची सुरुवात करूया। नमस्कार। संपूर्ण नाव? सुषमा उमाकांत चव्हाण। काय करता आपण? मी गृहिणी। गृहिणी? इतक्या सहजपणे म्हणाल मी गृहिणी म्हणजे आणखी दुसरं काय करणार? महाराष्ट्रातल्या बायका या गृहिणी असतात असं नाही काय वेगळं काही काय करतात? मी नाही करत। तुम्ही नाही करत? हरकत नाही, घरी आराम करता। आराम कसा? कसा काय आराम? घरातले काम असतात ना, कितीतरी काम असतात ते बघा। हे म्हणले आराम म्हणून मी आपलं काहीतरी आराम बोललो। आराम नसतो? नाही नाही। कधी झालं लग्न? 1997। सत्त्याण्णव तेव्हा 12 वर्षापूर्वी? अरे बापरे। बरं, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। माहेर कुठलं? माहेर इथलं, बर्वेनगर। बर, नमस्कार। संपूर्ण नाव? उमाकांत पत्रकार चव्हाण। काय करता आपण? नोकरीला। नोकरीला आहात? बर, सगळ्यांची ओळख करून द्या बहिणी। ही माझी छोटी जाव। नमस्ते। हा तिचा मुलगा अथर्व। अथर्व? ही मुलगी श्लेषा। हे धीर शशिकांत। ही नरेंद्रची सून। हे आमच्या बाजूवाले। नमस्ते। ह्या शेजारी। नमस्कार। ही माझी मुलगी आकांक्षा। बर। ही छोटी मुलगी शरयू। शरयू? आणि हा भाऊ राहुल। नमस्कार। आणि ते सासरे। नमस्कार। सगळ्यांचं स्वागत होम मिनिस्टर या कार्यक्रमात। आता खेळ खेळायला सुरुवात करूया। वहिनी, लग्न झालं, लग्नाच्या पूर्वी तुम्ही काय ठरवलं होतं, तुम्हाला आयुष्यात काय करायचं? ऍक्च्युली मी शिक्षिका होणार होते पण माझ्या वय बसलं नाही, त्याच्यामुळे मला ऍडमिशन मिळालं नाही। वय बसलं नाही म्हणजे? म्हणजे डीएडला, दहावी नंतर डीएडला ऍडमिशन घ्यायला 3 महिने कमी पडले। हा मग? मग त्याच्यामुळे ऍडमिशन मिळालं नाही। पण मग ते 3 महिन्यानंतर घ्यायचं ना? हो, मग नंतर दुसऱ्याच वर्षी 12वी नंतर ऍडमिशन म्हणजे डीएडला चालू झालं। मग माझी कॉमर्स साइड होती आणि त्यावेळी कॉमर्सला 10% जागा होत्या। नाही मिळालं। पण मग त्यानंतर लग्न झाल्यानंतर काही वेगळं करावं असं नाही वाटलं? लग्न झालं त्या वर्षी मी जॉब करत होते म्हणजे ऑडिटर कडे, सीए कडे ऑडिटिंग करत होते। बर। एक वर्ष केलं मग नंतर सोडून दिलं, थोडे घरातले प्रॉब्लेम वगैरे। दोन प्रश्न आहेत 600 रुपये बक्षीस। पहिला प्रश्न, किचन मध्ये वरच्या बाजूला कपडे वाळत घालण्यासाठी ज्या सळ्या आहेत त्या किती आहेत? 5। अर, 6 सळ्या आहेत। चला, फार नाही ओढताण करत। वहिनी, आता तुम्हाला उकाळा घ्यायचा, मी सांगेन त्या अक्षरावरून 10 सेकंदाच्या आत। अक्षर आहे तुमच्यासाठी र। वहिनींना दोन्हीही प्रश्नांची उत्तर आलेली नाही आहेत, त्यामुळे वहिनींना या फेरीत तरी काहीच पैसे मिळणार नाहीत, काहीच जिंकू शकल्या नाहीत वहिनी। पण चला, ओळख तर झाली। आता मोराणकर वहिनींची ओळख करून घेऊया, त्यांना भेटूया। घाटकोपर पश्चिम बर्वेनगर E5 इथं राहणाऱ्या सौ ऋतुजा योगेश मोराणकर वहिनींना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या परिवाराची सुद्धा ओळख करून घेणार आहोत। नमस्कार, वेलकम। संपूर्ण नाव? सौ ऋतुजा योगेश मोराणकर। माहेर कुठे? मालेगाव। मालेगाव? नाशिक जवळ। नाशिक जवळ। लग्न कधी झालं? लग्न 17 एप्रिल 2001। 2001, 8 वर्ष झाली? 8 वर्ष झाली। लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। काय करता तुम्ही? मी इथे घाटकोपर माणिकलालला महेश्वरी कॉलेज आहे तिथे लेक्चरर म्हणून होते। आता सध्या जॉब सोडला आहे, लहान मुलगा आहे ना छोटा, लहान मुलगा म्हणून जॉब सोडला आहे। बर, नमस्कार। संपूर्ण नाव? योगेश मुरलीधर मोराणकर। काय करता आपण? माझं मेडिकलचं व्यवसाय, मेडिकलचं रिटेल दुकान आहे कुर्ला। बर, तुम्ही तो कोर्स केलेला आहे? डिप्लोमा। डिप्लोमा केलेला फार्मसी। बर, सगळ्यांची ओळख करून द्या बहिणी। हे माझे मिस्टर, हे माझे सासरे, हे माझे वडील, ह्या माझ्या सासूबाई, ही माझी छोटी जाऊ, ह्या माझ्या ननंदबाई, ही माझी भाची तेजस्वी, ह्या आमच्या ननंदबाईंच्या ननंदबाईंच्या ननंद आणि ह्या सगळ्या तेजस्वीच्या मैत्रिणी, ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्या। हा हा माझा मोठा मुलगा अनुष्क। से हॅलो। नमस्कार। हॅलो म्हटलं, नमस्कार म्हटलेलं। हा माझा भाचा शुभम। हा अनुष्कचा मित्र शैलेश। हा माझा पुतण्या ऋषील। हा अर्णव। लहान मुलगा आहे? लहान मुलगा झोपलाय। अच्छा, दोन मुलं आहेत तुम्हाला? दोन मुलं आहेत। वा, आता खेळ खेळायला सुरुवात करूया। वहिनी,
तुम्ही शिक्षिका होता आता सोडला जॉब सोडला मला सांगा ज्या मुलांना तुम्ही शिकवता त्या मुलांबरोबर तुमचं एक नातं तयार होतं मग आता त्या मुलांना सोडून निघून जेव्हा तुम्ही आलात तर तुम्हाला वाईट नाही वाटलं? वाईट वाटलं मला म्हणजे अजूनही काही मुलं म्हणजे 12-11 सोडून 12 जाणार होते मग त्यांचं म्हणजे पोर्शन मला शिकवणं म्हणजे मनापासून तळमळ वाटत होती की ह्या मुलांचं मग पुढे कसं होईल कोणता शिक्षक भेटेल की तो त्यांना अगदी समजून सांगेल की नाही मग म्हणजे मनातून थोडी तळमळ वाटत होती पण शेवटी नाईलाज असतो. कुठला विषय शिकवायचा तुम्ही? मी इंग्लिश इव्हीएस दोघं विषय शिकवायची. दोन्ही विषय शिकवायचा बर पण मग तुम्हाला असं वाटलं की नाही मुलाला आपण महत्व दिलं पाहिजे आणि आपला मुलगा ते नाईलाज होता म्हणजे माझी तब्येत पण थोडी कमजोर झाली होती त्याच्यामुळे मग ते नाईलाजाने मला म्हणजे मी जोपर्यंत माझ्या म्हणजे झेपेल तोपर्यंत मी 5-6 महिन्यापर्यंत काम केलं. बरं पण आता तुम्ही मूल थोडस मोठं झाल्यानंतर तुम्ही जा. हो बर दोन प्रश्न आहेत आणि 600 रुपये वहिनी. पहिला प्रश्न आतल्या खोलीत एक बंद घड्याळ आहे त्याचा सेकंद काटा किती वर आहे थांबलेला? 6:07 6:07 वहिनी 1, 2, 3 हे 300 रुपये तुम्हाला मिळाले. उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न नव्हे तुम्ही उखाडा घ्यायचा आहे 10 सेकंद अशा आत मी अक्षर देणार. अक्षर आहे च. चांदवडून आले होम मिनिस्टर साठी काका काकू मावशी आजी आणि योगेश रावांचे नाव घेते घरी आले जोशी भाऊजी. वा इतक्या पटकन काका काकू मावशी आणि आजी आजी नंतर काय जोडता येईल याचा जरा विचार केला तुम्ही आणि वा वहिनी हे आणखी 300 रुपये देताना मला खरोखर मनापासून आनंद होतोय. आता दोन्ही घर झालेले आहेत पुन्हा एकदा आपण चव्हाण वहिनींकडे जाणार आहोत. वहिनी आता तुम्हाला माहितीच आहे खेळ काय मिस्टरांनी लपवलेला 1 ग्रॅमचा सोन्याचा दागिना हा आणि आता तेच चित्र काढून तुम्हाला दाखवणार न सांगता त्याआधी मला मिस्टरांना प्रश्न विचारायचा आहे. 12 वर्ष झाली लग्नाला काय लग्नातलं लग्नामुळे काय स्वतःला मिळालंय आजपर्यंत असं वाटत? लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची गोष्ट असते. नक्की 100% तुमच्या तरी आहे माझ्या तुमच्याही असेल कदाचित माझ्या बघ मी अनेक इतर लोकांचा अजून एक्सपिरियन्स माझा छोटा आहे ना तरी पण आमचाही जास्ती नाही 12 वर्षाचाच आहे. अरे जास्ती नाही 12 वर्षाचा क्या याच्यात सगळं आलं म्हणजे खरं तर. आणि काय गोष्ट निघून गेली असं वाटत? नाही निघून काहीच नाही गेलं सगळं पॉझिटिव्हच आहे. स्वातंत्र्य निघून गेलं असं नाही? नाही कधीच नाही कधीच जाणवलं नाही असं नाही कधीच नाही. का बरं असं काय? म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे एकमेकाला ओळखतो आम्ही चांगले आता 12 वर्ष झालीत. आता या चित्र काढून दाखवते ना नीट बघा भाई 1 मिनिट सुरू झालेला आहे. वहिनी हा सोफा काढला होता त्यांनी तुम्ही आत कुठे गेले? कन्फ्युज झाले मी नक्की काय काढलंय ते. तुम्हाला काय वाटलं आधी काय काढलं? मला वाटलं वॉर्डरोब काढलाय त्यांनी. वॉर्ड्रॉप कसा असेल? 2 पाय आहेत त्याला आहे का? आणि बघा ना इथे उशा पण आहेत. कसा वॉर्ड्रॉप कसा असेल? तरी नंतर समजलं तर समजलं वहिनी तुम्ही एकमेकाला समजून घेता उशिरा का होईना तुम्ही त्यांना समजून घेतलं की काय त्यांनी काढलेलं आहे 1 ग्रॅमचं सोन्याचं लागलं तुमच्या.